आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सरे करे मम्मी साहेबाची गुढी हॅशटॅग असं टाका. ए सपने या गमी देऊन काय रांगोळी काढायली, गुढी कवा भरायची? हा आवर पटपट वय वय. ओ चित्तरकार आवरा की पटपट, नाहीतर गुढी उभी राहू तर दिवाळीचा फराळ करायला घ्यावा लागल. तुम्ही उशीर केला म्हणून सत्याला घरची गुढी सोडून तात्या साहेबाच्या गुढीला जावं लागलं. माया नुसती बडबड करण्यापेक्षा तू पण काहीतरी काम करू लाग, म्हणजे लवकर आटपेल. ए नुसते फोटो काढू नका, तो तांब्या घ्या इकडं. हे सपने डबा भरला का माझा? मला किती हात आहेत सांग बघू. दोन. मग दोनच्या दोन्ही कामात दिसत नाही होय तुला? दहा हात असतो तर दिला बी असतो तुला डबा. आजी सर डब्याच. मग आता सांग तुझ्या पप्पाला मी डबा भरला नाही म्हणून हँडलायला उशीर होतोय. ये जय द्या. अरे तो सत्य सकाळी गेलाय ना, तुला बी निघायचं वय. अरे घरात काही सणवार आहेत का नाही? हिच्या पप्पाने सुखानं श्वास घेऊ दिला तर करीना सणवार. माझ्या पप्पाला तू माझ्या पप्पाला परत जर काही बोला ना जय द्या. काय बोललो मी तुझ्या पप्पाला? सारखं बोललो. काय सुद्धा मी बोललो ना तुझ्या? कधी बोललो? मी ऐकू. काय संबंध आहे बघ. एक गप्पा दोघ आपण उगासन असू दिस, एकमेकांच्या डोक्यात नका बसू. लहान आहेत रे तुम्ही, आवरा पटपट. मम्मी अगं तू होम मिनिस्टर आहे घरातली, तू उभा कर राजगुढी. जयदीप अरे दरवर्षी आम्हीच गुढी उभी करतोय, या वर्षी तुम्ही करा. चला या दोघ. वय वय चालतंय. बर आणि ती टोपी घाला. इधर काटी. देवा आज माझ्यावर लई मोठी जबाबदारी आहे. मम्मी साहेबांना अटक करायची, बिनकामाची नेबळाट वागमारे असं रोजच ऐकते. पण आज ताकद दे देवा, हे काम तेवढं चोख पार पडू दे. माझ्याकडून माझ्या वर्दीचा आब राखला जाऊ दे. कॉन्स्टेबल मंजिरी वाघमारे, आज कामगिरी फत्ते झालीच पाहिजे. हर हर महादेव. गोलप काका, भारती मावशी, चला. मम्मी साहेब ही बघा, हिची डिग्री आर्ट्स मध्ये आहे आणि हिच्या बापाची शेती बी आहे ढिगाण. ऐसा डिग्री काय करायची? राजकारणात इंटरेस्ट आहे का तिला? थांब मी लावते पोरगी. ही बघा मम्मी साहेब, हिला पॉलिटिक्सच्या गप्प पाहण्याला आवडते बर का, आणि शिकले बी. अगं पण नाकले छोट आहे की हिच. असू दे की मग, मोठं काय करायचंय?
तुझ्या म्हणे मध्ये मध्ये खूप सायला. अगं एक कवे शिकलेले पोरी मम्मी साहेबांनी जो म्हणले पाहिजे ना, नाहीतर गो मम्मी साहेबांच्या डोक्यावर मिरा वाटायला बसल्या तर. दोघे गप बसत का आता, दोन्ही काना जाऊन बस आता. आपलं बडबड 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 माझ्या पोराचं मला काही ठरू द्याल का नाही. मम्मी साहेब मी काय म्हणते, माझ्या पप्पांच्या बघण्यात एक पुरगी आहे, म्हणजे सत्य भाऊजीने शोभेल अशीच आहे. काय काय वय वय नका तुमच्याकडची पुरगी एक आहे तीच बस. हा राहिलं नग नग भारती मावशी, गोलप काका मला नाही जमायचंय. एकतर त्या बाई बरोबर असलेली जन्माची दुश्मनी मी जाहीर माफी मागून संपून टाकली. त्यात आता पुण्यांदा हा त्रास नको. लई तिडीक डोक्याची बाई आहे होती. अगो मंजू, दुसरी एखादी केस असती तर ठीक होत, पण स्वतः कमिशनरच्या बहिणीने तक्रार केली. होय आता त्यांना अटक केल्या बिगर आपण नाही जाऊ शकत. आणि अगं बाईच्या जन्माला आल्यावर अशी माघार घेऊ नये मंजू. मग भारती मावशी तुम्ही करा की अटक. माझा 36 आकडा आहे समजा फॅमिली बरोबर. समजू शकते मंजू. अगं पण जाधव साहेबांनी तुला अटक करायला सांगितली, त्यात आम्ही काय बी करू शकत नाही. हे बघ आम्ही आलोय ना तुझ्या सोबत, आता मागचा पुढचा विचार न करता सरळ अटक करून टाक.